सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत त्या फक्त राज्यसभा निवडणुकीच्या. त्याचं गणित कसं असेल, कोण बाजी मारणार, सगळं राजकारण कसं होणार याची चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या 6 जागांपैकी भाजप 2, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या प्रत्येकी 1 उमेदवार निवडून येऊ शकतो. पण प्रॉब्लेम 6 जागेचा आहे. या 6 जागेसाठी भाजप आणि शिवसेनेने दावा केलाय. एका बाजूला धनंजय महाडिक आणि दुसऱ्या बाजूला संजय पवार. या दोघांना निवडून देण्यासाठी दोन्ही पक्षांनी कुठलीच कसर सोडली नाही. पण या सगळ्यात असा एक फॅक्टर आहे जो या दोन्ही पक्षांची डोकेदुखी ठरू शकतो. सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी या सगळ्यापासून एक प्रमुख व्यक्ती लांब आहे. ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांना 2 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणाचं आणि सत्ताकारणाचं सगळं गणित ज्या व्यक्तीच्या भोवताली फिरतं तीच व्यक्ती सध्या क्वारंटाईन आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी म्हटलंय की राज्यसभेचे प्रत्येक अपडेट देवेंद्र फडणवीस घेत आहेत आणि आम्हाला मार्गदर्शनही करत आहेत. मात्र फोनवरून मार्गदर्शन करणं आणि प्रत्यक्षात हालचाली करणं यात काहीसा फरक असतोच. आता या सगळ्यानंतर दुसरं एक उदाहरण पाहणं गरजेचं आहे, ते म्हणजे सोनिया गांधी यांचं. सोनिया गांधी यांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे आणि महाराष्ट्र असो वा इतर कोणताही प्रदेश, काँग्रेसच्या प्रत्येक जागेचं गणित दिल्लीतून ठरतं. पक्षातील प्रमुख व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या खालोखाल असलेले नेतेही सावधगिरीने राहत आहेत. सध्या महाराष्ट्रातही कोरोनाचं सावट गडद होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. मागील 3 दिवसांची आकडेवारी पाहिली तर मुंबईत 4 जून रोजी 889 रुग्ण, 5 जून रोजी 961 रुग्ण, 6 जून रोजी 676 रुग्ण समोर आलेत. त्यातच महाराष्ट्रातील अनेक आमदार मुंबईत दाखल झालेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्या आमदारांना मुंबईत बोलवलं गेलंय. मात्र या सगळ्या धावपळीत कोरोनाचं संकटही तितकंच घोंगावत आहे. अशी माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याआधी ज्या कार्यक्रमात गेले होते तिथेही अनेक भाजप नेते आणि आमदार उपस्थित होते. राज्यसभेच्या निवडणुकीआधी जर अनेक आमदारांची कोरोना चाचणी झाली आणि त्यातून काही आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं तर ही फडणवीस आणि ठाकरे या दोघांनाही डोकेदुखी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.